परंतु माझा रोल लोकांच्या लक्षात राहायला मला त्याच्यासाठी नॅशनल अवॉर्ड मिळालं वगैरे वगैरे. पण एक महत्त्वाची गोष्ट अशी झाली की मला हेरामुळे चांदनी बार हा सिनेमा मिळाला मधुर भांडारकरांचा. चांदनी बार मी ते केलं जे हेरामनी केलं नाही, ते म्हणजे चांदनी बार चालला, चांदनी बार हिट झाला. मी मगाशी तुम्हाला म्हटलं तसं की माझ्या क्षेत्रामध्ये ओळख होणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. तुमची प्रेक्षकांमध्ये एक 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 पद्धत, म्हणजे प्रेक्षकांनी तुम्हाला ओळखणं, जास्तीत जास्त प्रेक्षकांनी तुम्हाला ओळखणं, ग्लॅमरचाच एक वेगळा भाग आपण त्याला म्हणूया, हे माझ्या क्षेत्रात खूप महत्त्वाचं आहे, जे मला चांदनी बारने दिलं. मला सामान्य माणसामध्ये एक ओळख मिळवून दिली. आणि अर्थातच तो हिंदी सिनेमा होता, त्यामुळे पॅन इंडिया ज्याला म्हणता येईल अशा पद्धतीने माझी एक ओळख निर्माण झाली. आणि मग मला चांदनी बारमुळे इतर सिनेमे मिळाले, जे तुम्ही त्यातले काही पाहिले असतील, दम, सत्ता, पेश्री, रंगदे वसंती वगैरे 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 वगैरे. दुसऱ्या बाजूला मराठी त्याच्या आधी खरं तर हेराम हा जो सिनेमा होता तो हिंदीच्या बरोबरीनेच तमिळ आणि तेलुगूमध्येही रिलीज झाला. आम्ही तो तमिळमध्ये तर शूटच केला होता, आम्ही दोन शॉट करायचो, एक तमिळ आणि एक हिंदी, आणि ते तमिळ मीच बोललेलो होतो. सिंग साऊंड होता तो सिनेमा, डबिंग नव्हतं त्याचं. झालं असं की मी हिंदीच्या बरोबरीनेच दक्षिणेच्या सगळ्या राज्यातून इंट्रोड्यूस झालो नट म्हणून. तमिळ आणि तेलुगूमध्ये पण हेराम रिलीज झाला. म्हणून कमलजींचा सिनेमा होता, तो कितीही पडला तरी त्यांचा प्रत्येक फॅन सिनेमा बघतो. ते अशक्य पद्धतीचं फॅन फॉलोईंग आहे, तुम्हाला माहितीच आहे साऊथमध्ये काय पद्धतीचं सिनेमाचं वेड आहे. तर त्यामुळे मी दोन्ही ठिकाणी इंट्रोड्यूस झालो आणि त्यामुळे मी सगळ्या भाषांमध्ये काम करायला लागलो आपोआप. मी जवळजवळ 7 भाषांमध्ये सिनेमे करतो, सगळ्या 4 दाक्षिणात्य भाषा, मराठी, हिंदी आणि इंग्रजी. आता नुकतीच एक हॉलिवूडची फिल्म मी सिंग्युलॅरिटी नावाची कम्प्लीट केली आहे. मराठीमध्ये अर्थातच परत कामं सुरू झाली सायमल्टेनियसली. जे काय होतं एखाद्या नटाच्या आयुष्यात ते माझ्या बाबतीत होत राहिलं. एका सिनेमातून दुसरा सिनेमा, दुसऱ्या सिनेमातून तिसरा सिनेमा, अशा पद्धतीने माझी वाटचाल चालू आहे. त्यातले काही सिनेमे जे तुम्ही बघितले असतील त्याविषयी तुम्हाला काही विचारायचं असेल तर ते आपण नंतर गप्पांमध्ये बोलूच या. हा एक काय म्हणूया, ज्यामुळे तुम्ही मला ओळखता काही प्रमाणात, तो हा माझ्या आयुष्याचा एक भाग आहे. परंतु मी असं मानतो की तुमचा व्यवसाय म्हणजे तुमचं आयुष्य नाही. तुमचा व्यवसाय हा तुमच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा पण छोटा भाग आहे. प्रोफेशन हे एक साधन आहे, साध्य नाही. तुमचं आयुष्य जगण्यासाठी तुम्हाला लागणारा जो पैसा लागतो त्यातनं समाधान मिळत नाही असं माझं म्हणणं नाही. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये भारतामध्ये प्रोफेशन ह्या गोष्टीला, व्यवसाय ह्या गोष्टीला अवाजवी महत्त्व दिलेलं आहे असं माझं मत आहे. एकांगी विकास भारताचा फार होतो आहे आणि हा गेल्या काही पिढ्यांचा प्रॉब्लेम आहे. एकांगी विकासामुळेच किंवा त्याचाच परिणाम म्हणून म्हणा, शिक्षणाबद्दलचं जे मी बोललो मगाशी त्याच्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन तसा झालेला आहे, व्यवसायादृष्टी तर दृष्टिकोन झालेला आहे शिक्षणाकडे बघण्याचा. म्हणजे काय, तर समजा मी पालक म्हणून विचार करत असेल तर माझा मुलगा किंवा माझी मुलगी, माझं मूल हे सुखी व्हावं हे वाटणं साहजिक आहे. ते सुखी कशामुळे होईल असं मला वाटतं, तर त्याच्याकडे गाडी, बंगला, चांगले पैसे, बँक बॅलन्स असला तर ते सुखी होईल. हे कधी होईल, तर त्याच्याकडे चांगली नोकरी असेल. चांगली नोकरी कधी मिळेल, जर चांगली डिग्री असेल हातामध्ये. चांगली डिग्री कधी मिळेल,
ज्या दिवशी परीक्षा आहे त्या दिवशी माझ्या मुलाच्या लक्षात जर गोष्टी राहिल्या तर चांगली गोष्ट मिळेल. अजूनही आपण शिक्षण ह्याविषयी बोलत नाही, ज्ञान ह्याविषयी बोलत नाही. हे कधी होईल, ज्या परीक्षेच्या दिवशी कधी चांगलं लक्षात राहील जर पाठांतर केलं. अभ्यास कर म्हणजे काय कर, मुलाला सांगतो आपण त्यावेळेला, म्हणजे पाठांतर, म्हणजे परीक्षेच्या दिवशी तुझ्या लक्षात राहायला पाहिजे, तुला चांगले मार्क मिळायला पाहिजे. या सगळ्यामुळे एक आयुष्याचा एक सर्व दृष्टीने जे बघणं आहे, आयुष्यात खूप खूप गोष्टी आहेत. पु ल देशपांडेंचं एक वाक्य आहे, पु ल देशपांडेंचं नाव घेतो म्हणजे तुम्ही सिरियसली घ्याल माझं म्हणून. ते असं म्हणायचं की तुमचे व्यवसाय हे तुम्हाला आयुष्य जगण्यासाठी पैसे देतात. तुमचं आयुष्य जे आहे ते जगण्यासाठी साधन तुम्हाला पैसे तुमचं प्रोफेशन पुरवतं, त्यामुळे व्यवसाय महत्त्वाचा आहे. परंतु कला, प्रवास, वाचन, खेळ ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आयुष्य कसं जगायचं ते शिकवतात. आणि मला वाटतं गेल्या काही वर्षांमध्ये आपण विधान भारतात तरी ही गोष्ट विसरलेलो आहे. आपल्याला आपल्या वेळेचं काय करायचं ते कळत नाही, त्याच्यासारखी दुर्दैवाची गोष्ट नाही दुसरी. मला जर व्यवसाय व्यवसायात जर मी गुंतलेला नसेल सकाळ ते रात्रपर्यंत, तर नंतर काय करायचं ते मला कळत नाही. ही ट्रॅजेडी आहे, माणूस म्हणून जन्मल्याची ही ट्रॅजेडी आहे. हे सांगायचा मुद्दा असा की मी जे म्हणालो की तुम्ही नट म्हणून मला जे ओळखता तो माझ्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग आहे, परंतु तो एक छोटा भाग आहे, हे सांगण्यासाठी ही थोडीशी सोशल बॅकग्राऊंड मी सांगतोय. मग असं जर मी मानत असेल तर मी इतर काय आहे हे सांगण्याची अर्थातच जबाबदारी थोडक्यात येते माझ्यावरती. मला इतर बऱ्याच गोष्टींमध्ये रस आहे की ज्या गोष्टी मला अत्यंत महत्त्वाच्या वाटतात. उदाहरणार्थ आत्ता मी इथे येणं आणि लोकांशी बोलणं हे मी एखाद्या सिनेमाच्या शूटिंगला जाण्या इतकंच माझ्यासाठी महत्त्वाचं आहे, आणि म्हणून मला ती गोष्ट सिरियसली घ्यावी लोकांनी असं वाटत असतं. होत नाही ते बऱ्याच वेळेला दुर्दैवाने. म्हणून त्याच्या प्रश्नांची तयारी व्हावी असं मला वाटत असतं, कारण माझ्यासाठी हा क्षण महत्त्वाचा असतो, माझ्यासाठी लोकांपर्यंत पोहोचणं महत्त्वाचं असतं. मला फक्त माझ्या सिनेमांविषयी बोलायचं नसतं, मला इतर अनेक गोष्टींविषयी बोलायचं असतं. माझा एक तास तो महत्त्वाचा असतो, माझा त्या आयुष्यातलं तो ते शूटिंग इतकंच महत्त्वाचं आहे, जास्त महत्त्वाचं आहे माझ्यापेक्षा किंबहुना, कारण मला ह्यातनं पैसे मिळत नसतात. पण तरी मी येत असतो, आणि मी फक्त इथंच येतो असं नाही, देशात परदेशात प्रत्येक वेळेला जाऊन लोकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत असतो. शिक्षणाविषयी मी जे मगाशी बोललो त्याचं थोडंसं कनेक्शन, आणि मी ॲक्टिंग जेव्हा करत नसतो किंवा सिनेमा जेव्हा करत नसतो तेव्हा मी काय काय करत असतो हे थोडंसं मला सांगावंसारखं वाटतं. मी जी तुम्हाला बॅकग्राऊंड सांगितली, आपण शिक्षणाकडे काय दृष्टीने बघतो आहोत ते पण थोडंसं लक्षात घ्या, की तो एक माझा विचार ह्या सगळ्या दरम्यान डेव्हलप झालेला होता. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला आपल्यापैकी प्रत्येकालाच वाटत असतं, आत्तासुद्धा आम्ही अमितच्या एका मित्राबरोबर बसलेलो होतो, आणि इथला साऊथ आफ्रिकेमधला गोरा मित्र इथेच जन्मला आहे, इथेच वाढला आहे, आणि आम्ही बोलता बोलता अल्टिमेटली साऊथ आफ्रिकेतलं राजकारण, साऊथ आफ्रिकेतलं समाजकारण
जेवढे भारतात आज आपण दुःखी असतो भ्रष्टाचारामुळे आणि तिथल्या अव्यवस्थेमुळे, तितकाच तोही दुःखी होता.